मी आपल्याला सगळ्यांना जनतेला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासाठी कोणत्या योजना आणल्या आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा होणार आहे. जनतेची सेवा करणं हे आमचा सर्वांचा धर्म आहे. विनम्रपणे हात जोडून आम्ही जनतेला ऐकतो की काय त्यांना हवंय, त्यांच्या काय अडचणी आहेत, ते काय सोडवण्याकरता शक्य करतो. आम्ही राजे नाहीत, आम्ही जनसेवक आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत. माझ्या आयुष्यातला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ जनतेच्या साठी आम्ही समर्पित केलेला आहे. आज बघता बघता माझ्या राजकीय आयुष्याला दिंडोरीकरांनो 33 वर्ष झाली. अनेक उन्हाळे पावसाळे मी बघितले. इथल्या वडीलधाऱ्यांनी तर माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले. परंतु हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये प्रश्न यायचे की आपण इतक्या वर्ष समाजाचं काम करतोय, कधी काळी आम्ही लोकांनी मिळून कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कधी शेतकऱ्यांच्या करता कृषी संजीवनी योजना त्या राबवण्याचा प्रयत्न केला. माझ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागायचं. मी बघायचो, मी देखील एक शेतकरी आहे आणि कुठंतरी 10 रुपये शेकड्यांनी महिन्याला त्यांना नंदीवाल्याकडनं माकडवाल्याकडनं पैसे घ्यावे लागायचे. बऱ्याचदा स्वतःच्या जमिनी माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराला घाण ठेवल्या, विकल्या, का तर त्यांची सावकाराचा पैसा जास्त वाढला. आणि त्याकरता आम्ही ठरवलं की कधी ना कधी माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून आपण कमी व्याजाने शेतकऱ्याला पैसे द्यायचे. मित्रांनो, आम्ही पुढाकार घेतला, 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. किती? 0% व्याजाने. अट एवढीच, तुम्ही घेतलेलं कर्ज वर्षभरात परत केलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांनी परत केलं तर व्याजाचा दर 0%, नाही केलं तर 12%. शेवटी आर्थिक शिस्त लागली पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कुणाचं कारण नाही. यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना आता माझ्या अनेक बहिणी आल्या. सकाळी मी नाशिकमध्ये आम्ही सगळेजण आलो. सुरुवात केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत उत्साहाने माझ्या बांधवांनी, माझ्या बहिणींनी माझं स्वागत केलं, आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. आम्ही हात करत होतो, त्या आम्हाला प्रतिसाद देत होत्या. त्याच्यामध्ये कधी उतरले तर सेल्फी काढत होत्या. आता अनेकांनी इथं रक्षाबंधन केलं. त्याच्यामध्ये भावाच्या नात्यानी मला राखी बांधली. उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे. मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला सांगायचंय की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्याकरता दिलेली आहे. चर्चा चालू आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे. आता गावागावात, पाड्यावर, तांड्यावर, सगळीकडे, वाडी वस्तीवर महिलांना कळलं की अशी काहीतरी योजना आली आणि ती योजना 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या महिलांच्या करता आहे, गरीब महिलांच्या करता. आम्ही बऱ्याचदा बघतो कित्येक घरामध्ये आई स्वतःच्या पोटाला चिमटा देते आणि मुलाला मुलीला कसं चांगलं देता येईल. आपल्याला काही हवं असेल तर त्याला कुठंतरी ती थांबवण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या गोष्टीला मुरड घालते आणि म्हणते नाही, माझ्या कच्च्या बच्चांच्या करता मला काहीतरी केलं पाहिजे. पण तिला पण जगण्याचा अधिकार आहे ना. तिला वाटत नाही की कधी यात्रेला जत्रेला आपण काहीतरी घ्यावं. तिला वाटत नाही की आपण आपल्या स्वतःच्या करता काहीतरी करावं. कुठं शेतमजुरी करणारी महिला, त्याच्यामध्ये कचरा गोळा करणारी महिला, काचा गोळा करणारी महिला, त्याच्यामध्ये धुणं भांडी करणारी महिला, झाडू पोतणा करणारी महिला, अशा अनेक प्रकारची कामं माझ्या महिला भगिनी करत असतात. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. राणीमान पूर्वीच्या तुलनेने बदललंय, परंतु अजूनही माझ्या महिलांना महिला सबलीकरण केलं पाहिजे. महिलांना एक मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महिला धोरणातून आपण आणलंय, परंतु अजून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काय देता येईल?
त्यांनी तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थ याला बाजारपेठ कशी मिळेल, त्यांना त्याच्यातून उत्पन्न कसं निर्माण होईल, त्यांच्या घरामध्ये त्यांचा पती कमवतो, कारभारी कमवतो, सगळं शेवटी त्यांचं ऐकावं लागतं. अरे पण त्या महिलेला पण मन आहे ना, तिलाही वाटतं ना की काहीतरी मी पण करावं माझ्या मुलाबाळांच्या करता, वाटतं की नाही, हातवर करा, तेव्हा का हातवर झाले, एवढ्या महिलांना वाटतं. परंतु इतके दिवस सगळ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं, आम्ही पण त्याला जबाबदारी, मी दुसऱ्यांना फक्त दोष देत नाही. आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला 1500 रुपये द्यायचे, वर्षाला 18,000 रुपये. जुलै पासून कार्यक्रम सुरू केला, फॉर्म भरतायत, अजूनही फॉर्म भरण्याचं काम चाललंय. आया बहिणींनो, माय माऊलींनो, घाबरू नका, तुमचे फॉर्म भरून घेतले जातील, जरा उशीर होतोय, परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार, तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही, हा अजित दादाचा वादा आहे. मी तुम्हाला सांगतो, कुठेही मी कमी पडणार नाही. त्यामध्ये वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहिलेलो आहे. मी आज इथं आलोय, आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे. कालच मी महिलांच्या करता 19 तारखेला रक्षाबंधन आहे, आमचा प्रयत्न चाललेला आहे. 17 तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना, आतापर्यंत तो आकडा 1.25 कोटीपर्यंत पोहोचलाय, कदाचित तो 1.5 कोटीपर्यंत जाईल, 2 कोटीपर्यंत जाईल, हरकत नाही, तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि काल मी 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय. ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत. ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा. माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातनं